नाव बलवन लक्ष्मण कर्वे, मी नौपाडा ठाणे ब्राह्मण सोसायटी येथे राहतो। सगळ्या नित्याच्या गोष्टी आटपल्या की मी फिरायला जायचा हा माझा नित्याचा क्रम। मी कुठेही बाहेरगावी गेलो तरी सुद्धा एक दीड तास बाहेर चालणं फिरणं आणि व्यायाम हे माझं अगदी नियमित असायचं। माझी जी तुम्ही लाईफस्टाईल किंवा माझ्या मुवमेंट्स किंवा इतर आपण एक्सरसाइज करायची पद्धती वगैरे सगळे जे बघताय, ती 3 वर्षापूर्वी जेव्हा मला गुडघेदुखी सुरू झाली तेव्हा ती अजिबात नव्हती। पासून मला जाणवायला लागलं की पायाचे जे गुडघे आहेत ते मला बोलायला लागले आणि दुखायला लागले। तरी पण माझ्या ज्या फिरण्याच्या वगैरे बाकीच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या व्यवस्थित चालू होत्या, पण तरी दुखणं हे कायम, म्हणजे जवळ 24 तास मला ते दुखायचं। मधलं पॅडिंग जे खुर्ची आपण म्हणतो तो खुर्च्या गेल्यामुळे पायाचं जे जॉईंट आहेत दोन्ही गुडघ्याचे ते फेकले गेले बाहेरच्या बाजूला। बाहेरच्या बाजूला फेकल्यामुळे जो धनुष्याकृती एक पायाला आकार येतो वो शेप तो आला, त्यामुळे आणखीनच त्याचा त्रास वाढला। मला एक तर मांडी घालणं माझं बंदच झालं, मांडी मला अजिबात घालता येत नव्हती। जेवायला बसताना सुद्धा एक पाय थोडासा लांब असं करून बसायला लागायचं। ते दुखणं आणखीन इतकं वाढलं की नंतर मला जास्त फिरायला नको, आज 4 राऊंड्स मारायच्या त्या पहिल्या 3च पुरे, नंतर मग 2च पुरे, असं कमी कमी होत गेलं। तेव्हा ह्या दृष्टीने आता काहीतरी केलं पाहिजे हा विचार माझ्या डोक्यामध्ये सतत आला। इतर मंडळींमध्ये मी चौकशी करायला लागलो की असे कोणाला गुडघेदुखी होते त्याला तू काय केलंस, बाबा तुम्ही कुठे गेलात। तर काही ठिकाणाहून मला बरीचशी माहिती मिळाली, त्याप्रमाणे मी ऑर्थोपेडिक सर्जनकडे दाखवलं, एक्सरे काढला, त्यांनी मला नी रिप्लेसमेंट तुम्हाला लागेल हे त्यांनी स्पष्ट सांगितलं। अर्थात तुम्ही तुमची नित्याची कामं किंवा हिंडणं फिरणं तुमचं चालू आहे तेव्हा तुम्ही ठरवा केव्हा करायचं ते, पण तुम्हाला लागेल हे निश्चित हे त्यांनी मला 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं। पण जवळजवळ वर्षभर मी आयुर्वेदिक गोळ्या घेऊन मला त्याचा काहीही इफेक्ट झाला नाही, म्हणजे 25% सुद्धा त्याचा मला फायदा झाला नाही। त्याच्यानंतर मी ऍक्च्युअली पंचकर्म बस्ती हे जे उपचार आहेत आयुर्वेदाचे त्याच्याकडे वळलो आणि त्याचा पण मी उपचार घेतला। जवळजवळ त्याच्यामध्ये 3 ते 4 महिने मी याच्यामध्ये त्यांची ट्रीटमेंट घेतली, त्याचाही मला तसा म्हणावं तेवढा अजिबात फायदा झाला नाही। आयुर्वेदिक उपचारानंतर जेव्हा मला त्याचे रिझल्ट मिळाले नाहीत तेव्हा मी नी रिप्लेसमेंटचा विचार सुरू केला। 6 मार्च 12 ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम झाला आणि त्या 6 मार्चच्या कॅम्पमध्ये जेव्हा मला तिथलं एक त्यांचं मॅगझिन होतं, त्या मॅगझिनमध्ये मला सगळी नी रिप्लेसमेंट टोटल नी रिप्लेसमेंटची TKR याची माहिती मिळाली। इंडस म्हणून जी कंपनी आहे की ज्यांचं इन्स्ट्रुमेंट ते रिकमेंड करतात त्याविषयी पण त्यांची माहिती होती की तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंट कसं ते लोकली ते बनवतात वगैरे। संचेतीच्या मध्ये रिसर्च करून त्यांनी जवळजवळ 30 ते 40 वर्ष रिसर्च करून आपल्या इंडियन कंडिशन्सला सूट होणारं असं ते इन्स्ट्रुमेंट कसं डेव्हलप केलं हे सगळं त्यांनी
त्या लेखामध्ये त्यांच्या मासिकामध्ये दिलं होतं, ते मी नीट वाचलं. त्यानंतर मी मनाशी खुणगाट बांधली की आता हे बाकीचे व्यवहार, आपलं जे उपचार चालू आहेत हे एकदम थांबवायचे आणि नी रिप्लेसमेंट करायचं. 6 तारखेचं हे फंक्शन झाल्यानंतर लगेच 10 तारखेला त्यांचा कॅम्प होता. त्या कॅम्प मध्ये मी माझे ब्लड रिपोर्ट्स वगैरे आणि जुने जे एक्सरे होते ऑर्थोपेडिक सर्जनला जेव्हा दाखवलं त्या एक्सरे सगळं घेऊन मी गेलो आणि त्यांना सांगितलं की आय एम कन्व्हिन्स, माझी सगळ्या इन्फॉर्मेशन मुळे खात्री पटलेली आहे आणि मला आता दोन्ही पायाचं नी रिप्लेसमेंट ऍट अ टाइम करायचं आहे. हॉस्पिटलची सगळी अरेंजमेंट फायनल केली आणि गुरुवारी 15 तारखेला मी ऍडमिट झालो. अर्थातच जाताना माझ्या मनामध्ये सगळे विचार होते, ते कसं असेल, अनेस्थेसिया देताना दुखेल काय, तेव्हा हे आपल्याला कितपत ऍक्सेप्ट होईल, हे सगळे विचार माझ्या डोक्यामध्ये त्या दिवशी रात्री म्हणजे गुरुवार शुक्रवारच्या रात्री सारखे येतच होते. आणि नंतर मी प्रत्येक दिवसाला थोडी थोडी प्रगती होत होती. त्याच्यानंतर 5व्या दिवशी मला 2 स्टेप चढून मिडलँडिंग पर्यंत, मिडलँडिंगच्या चढायचं वरती, लँडिंग वरनं खाली, असा एक्सरसाइज सुरू झाला. 8व्या दिवशी जिना चढ उतरा करेपर्यंत निन्या स्टेजेस मध्ये माझी प्रगती होत गेली, पण दुखत अजिबात नव्हतं, मला केव्हाही रुखलं नाही. अनेस्थेशिया टू नॉर्मल मी आलो तेव्हा सुद्धा मला जेव्हा चेंज ओव्हर झालं तेव्हा सुद्धा मला दुखलं नाही. जेव्हा मला थोडी ताकद आली तेव्हा माझं मुवमेंट्स माझे एकदम फ्री झाले. चढ उतार तर माझा दिवसेंदिवस वाढतच गेला. 2 जिने 3 जिने आता मी 5-6 जिने सहज चढून उतरू शकतो. दिवसेंदिवस माझं डिस्टन्स पण वाढत गेलं आणि जवळजवळ 15 दिवसांनी मी सहज 2-3 किलोमीटर चालायला लागलो. चार 5 किलोमीटर सहज मी चालतो इतकी माझी कॅपॅसिटी आली. तेव्हा अगदी नॉर्मल फंक्शन माझी चालू झाल्यामुळे मला इतका रिलीफ मिळाला आणि हे नी रिप्लेसमेंट केल्याबद्दल मला अतिशय समाधान लाभलं. इतर माझ्या घरातल्या मुवमेंट ज्या आहेत, बसणं उठणं, सोफ्यावर बसणं उठणं, या सुद्धा मुवमेंट्स सगळ्या फ्री झाल्या. घरामध्ये इतर जी कामं आपण करतो, खुर्चीवर चढून वरच्या माळ्यावरच्या काही वस्तू काढणं किंवा इतर काही आपण ज्या ऑड मुवमेंट्स असतात त्या पण माझ्या स्मूथ झाल्या. तेव्हा आता मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, मी सगळ्यातनं मुक्त झालो. माझं टोटल नी रिप्लेसमेंट झाल्यानंतर मी इतका आनंदात आहे की माझा आत्मविश्वास इतका वाढलाय की मला ज्या हव्या त्या गोष्टी, म्हणजे साईट सीइंग फॉर एक्झाम्पल, भारतातलं किंवा भारताबाहेरचं किंवा इतर माझ्या ज्या फिजिकल माझे एक्सरसाइज आहेत ते मी सर्व करू शकतो याचा मला अतिशय चांगला अनुभव आणि मला आनंद मिळत आहे.